तो फोटोशॉप CS6 मध्ये आपण आज काही सिलेक्शन टूल बद्दल इन्फॉर्मेशन डिस्कस करूया. सिलेक्शन टूल्स आणि या सिलेक्शन टूल मध्ये पहिला टूल आहे रेक्टॅंगुलर मार्क्यू टूल आणि दुसरा आहे इलिप्टिकल मार्क्यू टूल. तर सर्वात आधी इथे आपण काही इमेजेस ओपन करणार आहोत आणि इमेजेस ओपन करण्यासाठी आपण फाइल मेनू मध्ये ओपनचा वापर करू शकता किंवा ब्राउज इन ब्रिज या ऑप्शनचा वापर करू शकता. तो मी या ठिकाणी ब्रिजचा वापर करणार आहे. ब्राउज इन ब्रिज या ऑप्शनला आपण क्लिक करूया. यामध्ये फोल्डर पॅनल आणि फेवरेट पॅनल असे दोन मुख्य पॅनल आहेत. फोल्डर पॅनलमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक फोल्डर सिलेक्ट करता येईल आणि त्या फोल्डरमध्ये जेवढे पण इमेजेस आहेत हे इमेजेस आपल्याला इथे डिस्प्ले होतील. ह्यातली एखादी स्पेसिफिक इमेज आपण सिलेक्ट करू शकतो. एखादी स्पेसिफिक इमेज आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करता येऊ शकेल आणि डबल क्लिक करून ती इमेज फोटोशॉप मध्ये आपल्याला घेता येऊ शकेल. किंवा आपल्याला इथे फोल्डर ऐवजी फेवरेट पॅनलला क्लिक करता येईल. इथे ऑलरेडी आपण काही फोल्डर फेवरेट मध्ये ऍड केलेले आहेत. त्या फेवरेट फोल्डर मधील आपण एखादी इमेज सिलेक्ट करून फोटोशॉप मध्ये घेऊ शकतो. फोल्डर मध्ये आपल्याला नेव्हिगेट करता येणार आहे. जसं की इथे एका स्पेसिफिक ड्राईव्ह मध्ये सपोज जी ड्राईव्ह मध्ये फोटोशॉप नावाचा फोल्डर आहे. फोटोशॉप मध्ये Session 4 नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथे रेफरन्स फाइल्स हा फोल्डर ओपन करूया आणि याच्यामध्ये बऱ्याचशा इमेजेस आहेत. ह्यातली आपल्याला ही एक इमेज हवी आहे आणि दुसरी एक इमेज हवी आहे. असे दोन इमेजेस मला हवे आहेत. राईट क्लिक करून देखील आपल्याला ओपन करता येईल किंवा डबल क्लिक देखील करता येऊ शकेल. तर त्या दोन्ही इमेजेस ज्या मी सिलेक्ट केलेल्या आहेत त्या दोन्ही इमेजेस फोटोशॉपमध्ये इथे ओपन होतील. आणि आता आपल्याला या फोटोशॉप मध्ये असणाऱ्या बऱ्याचशा टूलचा वापर करायला सुरुवात करायचा आहे. नंबर वन आपण इथे डिस्कस करणार आहोत इलिप्टिकल मार्क्यू टूल आणि रेक्टॅंग्युलर मार्क्यू टूल. ऍक्च्युली सिलेक्शन करण्यासाठी रेक्टॅंग्युलर मार्क्यू टूलचा वापर आपल्याला करता येईल आणि रेक्टॅंग्युलर मार्क्यू टूलच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या इमेज मध्ये असणारा रेक्टॅंग्युलर एरिया असा सिलेक्ट करता येऊ शकेल. वन्स यू सिलेक्ट दॅट इमेज, जेव्हा आपण ही इमेज सिलेक्ट करू, सिलेक्ट केलेल्या इमेजला आपल्याला कुठेही मूव्ह करता येऊ शकेल, सिलेक्ट केलेल्या इमेज मध्ये आपल्याला चेंजेस करता येऊ शकतील, सिलेक्ट केलेले पिक्सेल आपण कॉपी पण करू शकतो. हे जे सिलेक्ट केलेले पिक्सेल्स आहेत हे आपण कॉपी देखील करू शकतो. सिंपली त्यासाठी एडिट मेनू मध्ये कॉपी किंवा Ctrl+C ही शॉर्टकट की देखील आपण युज करू शकतो. ओके, त्यानंतर दुसरा जो टूल आहे इलिप्टिकल मार्क्यू टूल, याच्या सहाय्याने इमेज मध्ये असणारा एखादा इलिप्टिकल पार्ट, सर्क्युलर पार्ट आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकेल. नॉर्मली ऍज पर द रिक्वायरमेंट नुसार आपल्याला एखादा स्पेसिफिक एरिया एखाद्या इमेज मधला सिलेक्ट करणं पॉसिबल आहे. इथे अजून एक टूल आहे मार्क्यू टूलच्या कॅटेगरीमध्ये सिंगल रो मार्क्यू टूल. हा जो टूल आहे सिंगल रो मार्क्यू टूल, हा एक रो सिलेक्ट करतो, पिक्सेल मध्ये असणारी एक रो सिलेक्ट करतो. ऍक्च्युली जर तुम्ही ते असं झूम करून पाहिलं तर ही जी इमेज बनलेली आहे ही पिक्सेलनी बनलेली आहे आणि अशा पिक्सेल पैकी एक पूर्ण पिक्सेलची रो मला सिलेक्ट करता येऊ शकेल. खूप रेअरली याचा वापर होऊ शकतो, गरजेप्रमाणे आपल्याला याचा वापर करता येऊ शकेल. सिंगल कॉलम मार्क्यू टूल पिक्सेल मधला एक कॉलम, एंटायर कॉलम सिलेक्ट करेल. इट विल सिलेक्ट एंटायर कॉलम इन अ पिक्सेल इन अन इमेज. आता रेक्टॅंग्युलर मार्क्यू टूल मध्ये काही वेळेला आपल्याला प्रॉपर इमेजेस सिलेक्ट करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल इथे एक फोटो आहे आणि मला हा जो व्हाईट बॉक्स आहे ऍक्च्युली हा एक बॅनर आहे आणि हा बॅनर मला सिलेक्ट करायचा आहे. तर ऍक्च्युली मी इथे जर हा रेक्टॅंग्युलर मार्क्यू टूल युज केला तर काही एरिया त्यातला स्किप होतो, काही एरिया त्यातला स्किप होतो आणि अशा वेळेला आपल्याला वेगवेगळे टूल जे इथे उपलब्ध आहेत, लासो टूल, पॉलिगॉनल लासो टूल किंवा मॅग्नेटिक लासो टूल, यातले काही टूल आपल्याला वापरता येऊ शकतील. ऍक्च्युली लासो टूलच्या सहाय्याने आपल्याला फ्री हँड सिलेक्शन करता येऊ शकेल. फ्री हँड सिलेक्शन, सिम्पली वी कॅन सिलेक्ट फ्री हँड सिलेक्शन. लासो टूलच्या सहाय्याने जर मी सिलेक्शन सुरू केलं, काहीतरी फ्री हँड सिलेक्शन मी करतोय आणि जर इथे मी हे सिलेक्शन मध्येच सोडलं तर जिथून तुम्ही सुरू केलं होतं जो तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे तो ऑटोमॅटिकली जोडला जाईल एका स्ट्रेट लाईनने. फॉर एक्झाम्पल इथे मी एक इमेज ओपन करतोय
सिंपली फाइल मेनू मध्ये ओपन या कमांड च्या सहाय्याने देखील आपल्याला इमेज ओपन करता येऊ शकेल। सिंपली आपण इथून एक इमेज ओपन करते। प्रैक्टिस करताना तुम्हाला देखील हीच इमेज ओपन करायची आहे। आणि ही इमेज ओपन केल्यानंतर कंट्रोल प्लस करून मी थोडंसं झूम करतोय। आणि आता या इमेज मधला मला काही भाग सिलेक्ट करायचा आहे, तर मी इथे अशा प्रकारे फ्री हँड हा जो एरिया आहे, हा जो हँड आहे, शेक हँड जो केलेला आहे, तो मला इतका असा सिलेक्ट करायचा आहे। सिंपली मला ही जी इमेज आहे ही सिलेक्ट करता येऊ शकते। फक्त माउस पॉइंटर तुम्हाला होल्ड करून ठेवायचा आहे, माउस पॉइंटर सोडायचा नाहीये, आणि होल्ड करून असा एरिया आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आता बऱ्याच वेळा मी असा एरिया जेव्हा सिलेक्ट करतो, थोडंसं झूम करून पाहायला हरकत नाही, या इमेज मध्ये काही एरिया राहून गेलेला आहे आणि काही एरिया एक्स्ट्रा आलेला आहे। जो राहून गेलेला आहे तो एरिया ऍड करायचा आहे, आणि जो एक्स्ट्रा आहे तो एरिया सबट्रॅक्ट करायचा आहे। यासाठी पुन्हा एकदा लासो टूल घ्या, आणि इथे आता ऑप्शन बार मध्ये ऍड टू सिलेक्शन हा दुसरा पर्याय निवडा, प्लस साइन येतो, इथून तुम्हाला राहून गेलेला एरिया ऍड करता येऊ शकेल। ओके, सिंपली यू कॅन ऍड एरिया टू द सिलेक्शन, सिलेक्शन मध्ये काही एरिया आपल्याला असा ऍड करता येईल। ओके, आणि दुसरं जे बटन आहे सबट्रॅक्ट, सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन, सिलेक्शन मधून काही एरिया आपल्याला अशा प्रकारे काढून टाकता येऊ शकतो। इथे आपल्याला प्लस आणि शिफ्ट आणि अल्टर या दोन कीचा आपण वापर करता येईल। प्रत्येक वेळी ऑप्शन बार मधून ऑप्शन चूज करण्याच्या ऐवजी जर मी कीबोर्ड वरती शिफ्ट की प्रेस केली तर प्लस साइन अपियर होईल, आणि कंट्रोल अल्टर की प्रेस केली अल्टर तर मायनस साइन म्हणजे सबट्रॅक्शनचा साइन ऍड होईल। तर इथे तुम्हाला थोडंसं झूम करता येऊ शकेल, आणि झूम केल्यानंतर पुन्हा एकदा लासो टूल चूज करा, प्लस साइनचा वापर करा, या सिलेक्शनमध्ये काही एरिया आपल्याला असा ऍड करता येऊ शकेल। ओके, स्पेस बारचा वापर करून हँड टूलचा वापर करता येईल। स्पेस बार दाबून धरला तर हँड टूल येईल, क्लिक करून आपल्याला कुठेही इमेज अशी पॅन करता येईल। आणि आता अल्टर साइन यूज करा, अल्टर अल्टर की यूज करा, तुम्हाला त्या सिलेक्शन मधून काही एरिया मायनस करता येईल। प्लस यूज केला तर सिलेक्शन मध्ये काही एरिया ऍड करता येईल, जसं की मी आता इतका एरिया इथे ऍड करतोय। काही एरिया मला काढून टाकायचा आहे तर मी अल्टर साइन यूज करेन, अल्टर फॉर सबट्रॅक्शन, इमेज मधला काही भाग मला असा काढून टाकता येईल। ओके, पुन्हा मी प्लस साइन यूज करतोय आणि काही सिलेक्शन आणखीन ऍड करतोय। सो वी कॅन ऍड सम सिलेक्शन, काही वेळा आपल्याला अशा प्रकारे सिलेक्शन ऍड देखील करता येऊ शकेल। सिंपली वी कॅन ऍड, फक्त लासो टूलच नव्हे तर मी आता इथे पॉलिगॉनल लासो टूल देखील चूज करू शकतो, आणि शिफ्ट कीचा वापर करून, शिफ्ट कीचा वापर करून एक्झिस्टिंग सिलेक्शन मध्ये मी नवीन सिलेक्शन ऍड करतोय। ऍक्च्युली पॉलिगॉनल लासो टूलच्या सहाय्याने आपल्याला माउस होल्ड करून ठेवावा लागत नाही। ओके, लाईन सेगमेंट्स आपल्याला क्रिएट करता येतील, लाईन सेगमेंट्स। स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर शिफ्ट की प्रेस करा। ओके, स्ट्रेट लाईन पाहिजे असेल तर शिफ्ट की प्रेस करा। खूप वेळा असं होतं की सिलेक्शन करताना काही चुका देखील होतात, तर तिथे डिलीट की यूज करू शकते। डिलीट की यूज केला तर जो रिसेंट पॉइंट आहे तो रिसेंट पॉइंट डिलीट होतो, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा नवीन लाईन सेगमेंट्स क्रिएट करता येऊ शकते। जरुरीप्रमाणे स्पेस बार होल्ड करा, आणि स्पेस बार होल्ड करून आपल्याला ती इमेज जी आहे ती दुसरीकडे पॅन करता येऊ शकेल। ओके, आय एम ट्राइंग टू सिलेक्ट दिस एंटायर हँड, हा जो संपूर्ण हँड आहे तो संपूर्ण हँड मी इथे सिलेक्ट करायचा प्रयत्न करतोय। आय एम सिलेक्टिंग दिस एंटायर हँड। हा जो हँड आहे तो हँड मी अशा प्रकारे सिलेक्ट करतोय। आता पहा, याची जी उजवी बाजू आहे ती आपण कम्प्लिटली सिलेक्ट केलेली आहे। आता इथे काही एरिया असा आहे की जो आपल्याला सिलेक्शन मध्ये नको आहे। ओके, तर झेड हे शॉर्टकट की प्रेस करा झूम टूल साठी। नाव आय होप यू विल रिमेंबर सम शॉर्टकट कीज। ओके, झेड ही शॉर्टकट की आहे कशासाठी, झूम टूल साठी। एल ही शॉर्टकट की आहे लासो टूल साठी। ओके, आता आपल्याला पॉलिगॉनल लासो टूल आहे, आणि मला इथून काही एरिया कॅन्सल करायचा आहे सिलेक्शन मधून, तर मी मायनस साइन यूज करतो, आणि आपल्याला या टूलचा वापर करून या सिलेक्शन मध्ये असणारा काही एरिया जो आपल्याला नको आहे रिड्यूस करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे, आपण अशा प्रकारे सबट्रॅक्ट करू शकतो। जरुरीप्रमाणे कुठलाही टूल तुम्हाला इथे वापरता येऊ शकेल। ओके, जसं की इथे पुन्हा एकदा मी फ्री हँड लासो टूल वापरतो, अल्टर की प्रेस करतोय
आणि इथला नको असणारा जो एरिया आहे तो आपल्याला अशा प्रकारे रिमूव्ह करता येऊ शकेल. अल्टर की प्रेस करा सबट्रॅक्ट करण्यासाठी. सो आय एम सबट्रॅक्टिंग सम पार्ट ऑफ द इमेज विच इज नॉट रिक्वायर्ड. जो आपल्याला सिलेक्शन मध्ये आवश्यक नाही आहे असा जो पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकता येऊ शकेल. तर आपल्याला स्पेसिफिकली त्या इमेज मध्ये असणारा एखादा ठराविक एरिया सिलेक्ट करायचा आहे आणि आता तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तो एरिया तिथून कट करायचा आहे किंवा कॉपी करायचा आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या इमेज वरती पेस्ट करायचं आहे. सो स्टेप बाय स्टेप आय एम रिमूव्हिंग द अननेसेसरी एरियाज अँड आय एम ऍडिंग ओके रिक्वायर्ड इमेजेस. रिक्वायर्ड पार्ट आपण ऍड पण करायला पाहिजे. शिफ्ट बटन प्रेस केला तर पहा हा ऍड होईल आता एवढा भाग. मायनस बटन प्रेस अल्टर बटन प्रेस करा मायनस साईन येईल तिथून आपल्याला काही एरिया असा काढून टाकता येऊ शकतो. फ्री हँड सिलेक्शन तुम्ही इथे फ्री हँड सिलेक्शनचा वापर करा किंवा मॅग्नेटिक लासो टूलचा देखील वापर करा. ओके मी पुन्हा एकदा इथे मॅग्नेटिक सॉरी पॉलिगोनल लासो टूलचा वापर करतोय. ओके आणि शिफ्ट कीचा वापर करूया आणि या सिलेक्शनमध्ये काही एरिया आपण ॲड देखील करूया. सिलेक्शनचे आणखीन भरपूर पर्याय आहेत त्या पर्यायांचा देखील वापर आपण करणार आहोत. आज आपल्याला पॉलिगोनल लासो टूल मॅग्नेटिक लासो टूल आणि लासो टूल ह्या तीन भागावरती काम करायचं. शिफ्ट की स्पेस बारचा वापर जरुरी प्रमाणे करा इमेज पॅन करण्यासाठी. मी सांगितलं शिफ्ट की प्रेस केला तर स्ट्रेट लाईन क्रिएट होईल. ओके मी होल्ड करून ठेवते शिफ्ट की पहा शिफ्ट की प्रेस केल्यामुळे स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके शिफ्ट की सोडल्यात तर स्ट्रेट लाईन येणार नाही. आय एम युझिंग शिफ्ट की हिअर. जरुरी प्रमाणे वेगवेगळ्या मॉडिफायर कीज वापरणं जिथे आवश्यकता आहे आणि अशा प्रकारचं सिलेक्शन आपल्याला करता येऊ शकेल. सो राईट नाऊ माय सिलेक्शन इज ओव्हर. मी इथे संपूर्ण सिलेक्शन पूर्ण करतोय. दिस कम्प्लीट हँड इज सिलेक्टेड. हा जो संपूर्ण हँड आहे तो आता इथे असा सिलेक्ट झालेला आहे. बऱ्याच वेळेला काही सिलेक्शन आपल्याला वारंवार लागतात. जसं की हा इतका भाग सिलेक्ट करण्यासाठी मला काही काळ लागला. पण सपोज की ही इमेज जर मी पुन्हा कधी ओपन केली आणि मला पुन्हा एकदा असा एरिया सिलेक्ट करायचा असेल सेम एरिया सिलेक्ट करायचा असेल पुन्हा एकदा पर्टिक्युलरली आपल्याला कुठल्या तरी एका टूलच्या साहाय्याने हे सगळं सिलेक्ट करत बसावं लागेल. इन्स्टेड ऑफ दॅट बिफोर यू रिमूव्ह दिस सिलेक्शन यू कॅन सेव्ह दिस सिलेक्शन. हे जे सिलेक्शन आहे ते सेव्ह करून ठेवता येईल. सिलेक्ट नावाच्या मेनूमध्ये सेव्ह सिलेक्शन नावाचं ऑप्शन आहे. ओके एकदा सिलेक्शन पूर्ण झालं की काहीही दुसऱ्या गोष्टी करण्याच्या आधी आपण सिलेक्ट मेनूमध्ये जा सेव्ह सिलेक्शन नावाच्या ऑप्शनला क्लिक करा अँड हियर राईट सम नेम. आपण याला नाव देऊया हँडशेक सिलेक्शन वन. ओके काही नाव द्या तुम्ही आणि ओकेला क्लिक करा. आणि आता मी हे सिलेक्शन कॅन्सल करतो कंट्रोल डी प्रेस करतो. कंट्रोल डी केल्यामुळे डी सिलेक्ट होईल. ओके ही इमेज ऑलरेडी मी सेव्ह केलेली आहे. ओके नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सेव्ह करता येऊ शकेल. ओके आणि आता ही इमेज मी कॅन्सल करतो क्लोज करतो. कन्सिडर करा की आपण पुन्हा एकदा ही इमेज ओपन करतोय. हँडशेकची जी फाईल आहे ही आपण पुन्हा एकदा ओपन करतोय आणि आता या फाईलमध्ये आपल्याला पुन्हा एकदा हे सेम सिलेक्शन हवंय. तर सिलेक्ट मेनूमध्ये आता लोड सिलेक्शन करा. सिलेक्ट मेनूमध्ये आता काय करा लोड सिलेक्शन या ऑप्शनचा वापर आपल्याला करता येईल. ऍक्च्युली ती फाईल आपण फोटोशॉपच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेली आहे. ओके तर ती फाईल आपण ओपन करायचा प्रयत्न करूया. रिसेंटमध्ये पाहूया आपण कुठे सेव्ह केलेली आहे. हँडसेक डॉट पी एच डी ही फाईल आपल्याला हवी आहे. आता सिलेक्ट मेनूमध्ये लोड सिलेक्शनला क्लिक करा. लोड सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर इथे पहा आपण एक सिलेक्शन सेव्ह करून ठेवलं होतं त्याचं नाव काय होतं हँडशेक सिलेक्शन वन. आणि आता ओकेला क्लिक करूया तर सेम सिलेक्शन परत एकदा झालेलं आहे. कृपया स्क्रीनच्या मध्ये क्लिक करू नका तुमचं कर्सर आणि नाव दिसतं. तर हे सिलेक्शन आता इथे झालेलं तुम्हाला दिसेल. या सिलेक्शनमध्ये अजूनही काही पार्ट असा आहे की जो आपल्याला काढून टाकायचा. ओके तर जर कधी आपल्याला असा पार्ट दिसत असेल तर आपण तो पार्ट मायनस साईन वापरून आपण असा कॅन्सल करू शकतो. ओके प्लस साईनच्या साह्यानं जिथे आवश्यकता आहे तिथे तो पार्ट ऍड करू शकतो. आणि मी असं सांगेन की जर एखादं सिलेक्शन वारंवार लागणार असेल तर काय करायचं सिलेक्ट मेनूमध्ये जायचं सेव्ह सिलेक्शनला क्लिक करायचं. ह्याला काहीही नाव द्या. ह्याला मी नाव देतो सिलेक्शन टू. आणि आता ओकेला क्लिक करा. फक्त ही इमेज सेव्ह असली पाहिजे. डॉट जेपीजी मध्ये सेव्ह करू शकता डॉट पीएसडी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता आणि हे सिलेक्शन नेहमी आपल्याकडे सेव्ह असेल. आता हे सिलेक्शन जर मला पुन्हा कधी परत अप्लाय करायचं असेल
तर मी सिलेक्ट मेनू मध्ये जाईन, लोड सिलेक्शन, आणि इथे आपल्याला एखादं एक्झिस्टिंग सिलेक्शन परत सिलेक्ट करता येईल। पहा आता या फाईल मध्ये दोन सिलेक्शन सेव आहेत आणि ओके ला क्लिक करा, हा एवढा पार्ट सिलेक्ट झालेला दिसेल। नाउ आय प्रेस कंट्रोल सी, कंट्रोल सी प्रेस करून मी हे कॉपी करतो किंवा एडिट मेनू मध्ये आपल्याला कॉपी करता येईल। आणि इथे आपण आता एक नवीन इमेज ओपन करूया, फॉर एक्झाम्पल मी इथे एक नवीन इमेज ओपन करतोय आणि इथे आपल्याला पेस्ट करते। ओके, सिंपली आपल्याला ही इमेज जी आहे ती इथे अशी पेस्ट करता येईल। तर अशा प्रकारे तुम्हाला कुठलीही इमेज एका ठिकाणून कॉपी करता येईल आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करता येऊ शकेल। काही वेळेस सिलेक्शन करत असताना, जसं की आता हा एक फोटो आहे, सिलेक्शन करत असताना रेक्टॅंग्युलर सिलेक्शन टूलचा वापर करता येत नाही, पर्स्पेक्टिव्ह सिलेक्शन काही ठिकाणी लागतं, तेव्हा देखील आपण पॉलिगॉनल लासो टूलचा वापर करू शकतो। तर इथे आपण पॉलिगॉनल लासो टूलच्या सहाय्याने ही जी इमेज आहे ही एक्झॅक्टली अशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो। वी कॅन सिलेक्ट दिस इमेज, ही जी इमेज आहे ही आपण अशा प्रकारे सिलेक्ट करतो। आता सिलेक्शन तर केलेलं आहे, पण जर आपण झूम करून पाहिलात तर या सिलेक्शनमध्ये काही एरिया आपल्याला सिलेक्शनमध्ये नको आहे। तर इथे पुन्हा एकदा आपण लासो टूलचा वापर करूया। ओके, झूमचा वापर जरुरी प्रमाणे आपल्याला करता येईल, आवश्यकतेप्रमाणे झूमचा वापर करणं आवश्यक आहे, गरजेप्रमाणे वापर करू शकता। आता लासो टूल चूज करूया, अल्टर की प्रेस केला तर मायनस साइन अपियर होईल, ह्यातला जो नको असणारा एरिया आहे तो आपल्याला फ्री हँड पद्धतीनं किंवा कुठलाही टूल आपल्याला इथे वापरता येईल। मी इथे लासो टूल वापरतोय आणि हा एरिया इथून काढून टाकतोय। जरुरीप्रमाणे आपण अल्टर किंवा शिफ्ट ह्या शॉर्टकट की वापरा, शिफ्टचा वापर करता येईल सिलेक्शन मध्ये ऍड करण्यासाठी आणि अल्टरचा वापर करता येईल सिलेक्शन सबट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा इथे वरती ऑप्शन बार मध्ये देखील बटन शिल्लक आहेत, बटन उपलब्ध आहेत, ऍड टू सिलेक्शन, सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन, याचा वापर करता येईल। बट आय विल प्रेफर युझिंग अल्टर ऑर शिफ्ट कीज, मी शिफ्ट किंवा अल्टर कीचा वापर करणं प्रेफर करेन, कारण की क्विकली होणार आहे। ओके, जरुरीप्रमाणे या सर्व शॉर्टकट कीज कुठेतरी नोट करून ठेवणं आवश्यक आहे। सिलेक्शन ऍड करण्यासाठी, ऍड टू सिलेक्शन साठी शिफ्ट की आहे, जसं की आता इथे मला काही गोष्टी ऍड करायचे तर मी शिफ्ट की प्रेस करते आणि तुम्हाला पॉइंटरला लगेचच इंडिकेशन दाखवलं जाणार आहे। शिफ्ट की प्रेस केला तर प्लस एरो येईल, मायनस की अल्टर की प्रेस केला तर मायनस साइन येईल। पुन्हा एकदा हा एरिया मी याच्यामध्ये ऍड करतो। एक्झॅक्ट सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट। कुठल्याही इमेजमध्ये आपण जेव्हा एडिटिंगचं काम करतो तेव्हा सिलेक्शन हा एक अतिशय महत्वाचा पार्ट असतो, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन मॅक्सिमम टाइम तुम्ही सिलेक्शनच्या प्रॅक्टिसवरती द्या। ओके, प्रोव्हाइड मॅक्सिमम टाइम फॉर सिलेक्शन, सिलेक्शन प्रॅक्टिस। अल्टर की प्रेस केला तर मायनस साइन येतो पुन्हा एकदा। ओके, आणि हा जो एरिया आहे तो मला सिलेक्ट करायचा नाहीये, सो वन बाय वन आय एम ऑब्झर्विंग दॅट इमेज अँड आय एम चेकिंग वेअर आय वॉन्ट सबट्रॅक्शन, वेअर आय वॉन्ट ॲडिशन, अँड आय एम जस्ट मॉडिफाईंग माय सिलेक्शन। हे जे सिलेक्शन आहे ते मॉडिफाय करतोय। इथं बघा, आता थोडासा पार्ट अजून ऍड करण्याची गरज आहे, सो आय विल प्रेफर युझिंग पॉलिगॉनल लासो टूल, शिफ्ट की प्रेस केली आणि याच्यामध्ये काही पार्ट मला ऍड करायची आवश्यकता आहे तर तो पार्ट मी इथे ऍड करतो। तर सिलेक्शन करत असताना एकतर झूमचा वापर योग्य ठिकाणी करा, त्याचबरोबर ॲडिशन टू सबट्रॅक्शन, ॲडिशन टू सिलेक्शन अँड सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन याचा वापर जरुरी प्रमाणे करा। नाउ वन्स यू सिलेक्ट सम एरिया, जेव्हा का तुम्ही अशा प्रकारचा एखादा एरिया सिलेक्ट करता अँड युअर सिलेक्शन इज नाउ फायनल, जेव्हा तुमचे सिलेक्शन फायनल असेल तेव्हा ओके हे जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन सेव्ह करणं अतिशय महत्वाचं आहे। जर इन केस फ्युचरमध्ये आपल्याला कधी हेच सिलेक्शन परत लागणार असेल तर मी प्रेफर करेन सिलेक्ट मेनू, सेव्ह सिलेक्शन, आणि इथे मी नाव देतो बोर्ड सिलेक्शन, बोर्ड सिलेक्शन वन, काही नाव द्या, ओकेला क्लिक करा, बोर्ड विल बी सिलेक्टेड। आता हे सिलेक्शन मी आहे तसंच ठेवतोय, सिलेक्शन मी डिलीट करत नाहीये आणि ही संपूर्ण इमेज मला सिलेक्ट करायची आहे। आय प्रेस कंट्रोल ए, शॉर्टकट की वापरा कंट्रोल ए, एंटायर पार्ट सिलेक्ट होईल। कंट्रोल सी टू कॉपी, कॉपी करा आणि या दुसऱ्या इमेजमध्ये आता आपल्याला पेस्ट करायचं। फक्त पेस्ट करत असताना एडिट मेनूमध्ये पेस्ट स्पेशल या ऑप्शनचा वापर आपण करूया आणि आपण सिलेक्ट करूया पेस्ट इन टू, बाकीचे ऑप्शन देखील आपण लवकरच बघणार आहोत,
अपन क्लिक करूया पेस्ट इनटू। इथे अजून एक ऑप्शन आहे पेस्ट आउटसाइड, ओके दुसरा एक ऑप्शन आहे पेस्ट इनटू। आपण आता पेस्ट इनटू वापरणार आहोत, पेस्ट स्पेशल मध्ये पेस्ट इनटू। तर तो सिलेक्शनच्या आत मध्ये फक्त ती इमेज पेस्ट करेल, त्याच्या बाहेर ते जाणार नाही। समजा की मला अशा प्रकारचा एक होर्डिंग क्रिएट करायचा, आता शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल ऑप्शन ऑन करा, ऑटो सिलेक्ट ऑन करा, मूव टूल घेतलेलं आहे मी आणि मूव टूलच्या साहाय्याने मी आता ही इमेज जी आहे ती थोडीशी रिसाइज करते, जेणेकरून ती त्या पोस्टरमध्ये बसेल अशा प्रकारे मी रिसाइज करतो। ऍक्च्युली काही ठिकाणी इथे आपल्याला इमेज स्क्यू पण करता येणार आहे, कंट्रोल कीचा वापर करून ही जी इमेज आहे ही अशा प्रकारे आपल्याला स्क्यू पण करता येणार आहे। हे स्क्यू कसं करायचं मी परत एकदा सांगतो। ओके, सुरुवातीला मूव टूल चूज करा, ऑटो सिलेक्ट ऑप्शन ऑन केल्यामुळे आपल्याला कुठलीही लेअर इझिली सिलेक्ट करता येईल आणि शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल हा ऑप्शन ऑन केल्यामुळे आपल्याला रिसाइज करता येईल। ओके, अशा प्रकारे ही जी इमेज आहे ती रिसाइज करते। रिसाइज करत असताना जर तुम्ही कंट्रोल की प्रेस केलीत तर कुठल्याही पॉइंटरला सिलेक्ट करून आपल्याला अशा प्रकारे पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेच करता येऊ शकेल। ओके, कंट्रोल कीचा वापर करून ठेवायचा, कंट्रोल की होल्ड करून आपल्याला ठेवायचे, होल्ड डाऊन द कंट्रोल की, कंट्रोल की होल्ड करून ठेवा आणि पर्स्पेक्टिव्ह करा आणि शेवटी एंटर की प्रेस करा। ओके, शेवटी एंटर की प्रेस करा, आता ते पोस्टर एक्झॅक्टली त्या सिलेक्शनच्या आतमध्ये ओके फिल झालेलं आहे। नवीन पेस्ट केलेली जी इन्फॉर्मेशन आहे, नवीन पेस्ट केलेली जी लेअर आहे ती बरोबर त्या सिलेक्शनमध्ये सेट झालेली आहे। पण जर तुम्ही इथे लेअर पॅनल पाहिलात, लेअर पॅनल ओके, तर बॅकग्राऊंड लेअर आणि लेअर वन अशा दोन लेअर तयार झालेले तुम्हाला दिसते। लेअर वन हाईड करून बघा, लेअर वन हाईड केली आता इथे मला काय दिसते, ओरिजिनल इमेज दिसते। आता मला पुन्हा एकदा सेम सिलेक्शन करायचं आहे, मी सिलेक्ट मध्ये क्लिक करतो, लोड सिलेक्शन। ओके, इथून आपण लेअर सिलेक्ट करूया, बोर्ड सिलेक्शन वन, ओकेला क्लिक करूया, पुन्हा एकदा सिलेक्शन झालं। आता इथे मला दुसरी इमेज पेस्ट करता येईल, मी पहिली इमेज हाईड केलेली आहे, आता मी इथे एक दुसरी इमेज सिलेक्ट करतोय, आय एम सिलेक्टिंग अ डिफरंट इमेज, सिलेक्ट ऑल, कंट्रोल ए, एडिट मेनू, कॉपी। कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा आपण दुसरी ही फाईल ओपन करूया, सिलेक्शन ऑलरेडी लोड केलेलं आहे, एडिट, पेस्ट स्पेशल, पेस्ट इन टू। आता ही लेअर हाईड असल्यामुळे हा ऑप्शन बंद आहे बघा। ओके, जी लेअर मी सिलेक्ट केलेली आहे ती हिडन लेअर आहे। जेव्हा तुम्ही कुठली हिडन लेअर सिलेक्ट करता, इथून तुम्हाला लेअर शो किंवा हाईड करता येते, पण जर तुम्ही कुठली हिडन लेअर सिलेक्ट केली असेल तर पेस्ट इन टू नावाचा ऑप्शन तुम्हाला डिजेबल झालेला दिसेल। त्यामुळे आधी आपण बॅकग्राऊंड लेअर सिलेक्ट करूया आणि आता एडिट मेनूमध्ये पेस्ट स्पेशल, पेस्ट इनटूचा वापर करू। पुन्हा एकदा ही इमेज इथे पेस्ट झालेली तुम्हाला दिसेल आणि आता मूव टूलच्या साहाय्याने जरुरीप्रमाणे एक तर आपण त्या इमेजची विड्थ हाईट कमी करू शकतो। पहिल्यांदा मी थोडीशी इमेज रिड्यूस करतोय, रिड्यूस करताना मी प्रेफर करेन शक्यतो अल्टर आणि शिफ्ट हे दोन की प्रेस करून ठेवा। फायदा काय होईल मी तुम्हाला सांगतो। सपोज की माझी एक इमेज आहे, जर मी अल्टर किंवा शिफ्ट कुठलीही की प्रेस केली नसेल तर इमेज रिसाइज करताना अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे, म्हणजे स्ट्रेच होण्याची शक्यता आहे। मला बऱ्याच वेळेला इमेज रिसाइज करताना प्रपोर्शनेट रिसाइज करायची, त्यासाठी शिफ्ट की प्रेस करा। शिफ्ट कीचं काम आहे प्रपोर्शन मेंटेन करणे, कन्स्ट्रेन द प्रपोर्शन। आणि अल्टर की काय करते, सेंटर पॉइंट पासून इमेज रिड्यूस करते किंवा एनलार्ज करते। ओके, इफ यू प्रेस शिफ्ट एन अल्टर द इमेज विल बी रिसाइज्ड फ्रॉम सेंटर पॉइंट अँड इट विल मेंटेन इट्स प्रपोर्शन। आणि आता तुम्हाला कंट्रोल कीचा वापर करायचा आहे, पहिल्यांदा हे सिलेक्शन रिसाइज केलेलं आपण कमिट करूया एंटर की प्रेस करून। आता कंट्रोल की प्रेस करून आपल्याला हे पर्स्पेक्टिव्ह करता येऊ शकेल। होल्ड ऑन द कंट्रोल की, कंट्रोल की प्रेस करून ठेवा आणि कंट्रोल की प्रेस करून आपल्याला हे जे सिलेक्शन आहे, हे सिलेक्शन किंवा ही जी लेअर आहे ही पर्स्पेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला घेता येऊ शकते आणि शेवटी एंटर की प्रेस करा। ऍक्च्युली इथे दोन लेअर आहेत, ओके आपल्याला हवी ती लेअर हाईड करता येईल, शो करता येईल। ओके, मल्टिपल लेअर्सवरती मी इथे काम करतोय। हा लेअर पॅलेट कसा शो करायचा, लेअर पॅलेट जर तुम्हाला शो करायचा असेल ओके तर तुम्हाला विंडोमध्ये क्लिक करायचं आहे आणि लेअर पॅनल शॉर्टकट की आहे F7, जरुरीप्रमाणे शॉर्टकट कीज नोट करायला सुरुवात करू शकता। तर इथे अशा प्रकारचे आपल्याला काही डॉक्युमेंट्स क्रिएट करायचे। आता आपण ही इमेज सेव्ह करूया, फाईल मेनू, सेव्ह ॲज, सेव्ह ॲजला क्लिक केल्यानंतर टाईप आपण चूज करूया JPG, टाईप आपण चूज करूया JPG, ह्याला आपण नाव देऊया होर्डिंग वन।
रेकॉर्डिंग वन आणि सेव्हला क्लिक करूया। त्यानंतर मी काय करतो, ही जी पहिली लेयर होती ही पहिली लेयर मी हाइड करतो। ओके, दुसरी लेयर आहे, फाइल मेनू मध्ये पुन्हा सेव्ह एजला क्लिक करतो। सेव्ह एजला क्लिक केल्यानंतर इथे मी टाइप करतो फाइलचं नाव होर्डिंग, होर्डिंग टू, आणि ही पण फाइल आपण जेपीजी मोड मध्ये सेव्ह करूया। सेव्ह, तर एकूण दोन फाइल मी सेव्ह केलेले आहेत, आणि या सेव्ह कशा केलेल्या आहेत, जेपीजी मोड मध्ये मी सेव्ह केलेले आहेत। ना लेट सी दीज टू फाइल्स। मी जी ड्राइव ओपन करतो, जी ड्राइव मध्ये फोटोशॉप फोल्डर सेशन नंबर 4 वी आर वर्किंग, आणि इथे दोन फाइल्स मी क्रिएट केलेले आहेत, एक आहे होर्डिंग वन, दुसरा आहे होर्डिंग टू। या फाइलला राईट क्लिक करून आपण त्याचा प्रिव्ह्यू पाहूया, जेपीजी फाइल आहे। ओके, याचा प्रिव्ह्यू पाहूया आपण। सी दिस इज द फाइल वी हॅव क्रिएटेड, आणि जेपीजी टू, दिस इज जेपीजी टू, ही होर्डिंग टू नावाची फाइल आहे। अशा दोन फाइल इथे आपण क्रिएट केलेल्या आहेत, आणि याच्या आधी आपली एक ब्लँक फाइल होती। ओके, याच्या आधी आपली एक ब्लँक फाइल होती, पहा ब्लँक फाइल कुठे आहे बघूया, इथे ब्लँक फाइल आहे। तर इथे तुम्हाला एक असाइनमेंट काय आहे, की तुम्हाला एक फोल्डर क्रिएट करायचा आहे। ओके, तुम्हाला इथे एक फोल्डर क्रिएट करायचा आहे, त्या फोल्डरला नाव द्यायचं आहे होर्डिंग वन, होर्डिंग वन असं नाव द्यायचं आहे। या होर्डिंग वन नावाच्या फोल्डरमध्ये आधी काय करा, ही ब्लँक होर्डिंग असणारी फाईल कॉपी करा। मी कंट्रोल बटन प्रेस करून ड्रॅग करतोय। ओके, आणखीन एक फोल्डर क्रिएट करा होर्डिंग टू। ओके, याच्यामध्ये दुसरं एक होर्डिंगचं चित्र इथे दिलेलं आहे, मी कंट्रोल की प्रेस करून ती फाईल याच्यामध्ये ड्रॅग करतो। आता पहिल्या फोल्डरमध्ये माझ्याकडे एक ब्लँक फोटो आहे, ओके झूम करून दाखवतो। ओके, दुसऱ्या फोल्डरमध्ये माझ्याकडे एक होर्डिंगचा ब्लँक फोटो आहे, बघा एक होर्डिंग आहे, मी ते ब्लँक केलेलं आहे। ओके, ब्ल्यू कलर टाकलाय, व्हाईट कलर टाकलाय। आता जसं इथे मी दोन होर्डिंगच्या फाईल बनवल्या, ओके या फोल्डरमध्ये मी पेस्ट करतो। ओके, दिस इज ब्लँक फाईल अँड दीज आर टू न्यू फाईल्स आय हॅव क्रिएटेड। तसं तुम्ही काय करायचं आहे, की असा दुसरा एक फोल्डर तयार करायचा आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला काही इमेजेस टाकता येतात का तुम्हाला प्रॅक्टिस करायची। ओके, आणि ती फाईल जेपीजी मध्ये सेव्ह करून ओके एकमेकाला दाखवायचा प्रयत्न करायचा आहे। ओके, तुम्ही इथे तुमच्या फाईल शेअर करा। ओके, जे ऑनलाईन मेंबर आहेत तुम्ही तुमच्या फाईल शेअर करा, बघूया की तुम्ही कशाप्रकारे एडिटिंग करता। ओके, सो दिस इज वन पार्ट। इथे आपण काय बघितलं, सिलेक्शन करणे, पेस्ट इन टू सिलेक्शन, अशा काही गोष्टी आपण डिस्कस केल्या। आता काही ठिकाणी सिलेक्शन करत असताना आपण मॅग्नेटिक लासो टूलचा वापर करायचा आहे। जसं की आता इथे एक इमेज आहे, ही इमेज मी ओपन करते। या इमेजमध्ये मला मॅग्नेटिक लासो टूलचा वापर करून सिलेक्शन कसं करता येईल हे आपण बघूया। मी पुन्हा एकदा ती इमेज ओपन करतो। या इमेजमध्ये आपल्याला मॅग्नेटिक लासो टूलचा वापर करून सिलेक्शन करायचं। बघा, आता ही इमेज जर मला पूर्ण सिलेक्ट करायची, मला हा स्टॅच्यू पूर्ण सिलेक्ट करायचा आहे, पॉलिगॉनल लासो टूल किंवा लासो टूलच्या सहाय्याने सिलेक्शन करायला खूप वेळ लागेल। इथे मी मॅग्नेटिक लासो टूलचा वापर करणार आहे, आणि मॅग्नेटिक लासो टूल हा काय करतो हे मी तुम्हाला दाखवतो। मी थोडंसं झूम करतोय। ओके, मुद्दा मी ही जी इमेज आहे ही थोडीशी झूम करतोय, आणि आता मॅग्नेटिक लासो टूल चूज करूया। मॅग्नेटिक लासो टूलनं जर तुम्ही आता इथे क्लिक केलं, एकदा फक्त क्लिक करायचं आहे, आणि सिम्पली त्या इमेजच्या बाजूने तुम्हाला फक्त माउस पॉइंटर जो आहे तो माउस पॉइंटर मूव्ह करायचा आहे। मी क्लिक करत नाही आहे, आय एम जस्ट मुव्हिंग द माउस पॉइंटर, यू कॅन सी आय एम जस्ट मुव्हिंग द माउस पॉइंटर अलॉंग विथ द एजेस ऑफ दॅट इमेज। जरुरीप्रमाणे स्पेस बार दाबून इमेज पॅन करता येईल। ओके, पुन्हा स्पेस बार सोडा। ओके, फक्त स्पेस बार सोडताना माउस पॉइंटर तिथंच ठेवा, दुसरीकडे ठेवू नका। तर आता माउस पॉइंटर माझा इथे आहे, आणि मी जर स्पेस सोडला तर माझा माउस कुठे बघा, इथे आहे, तर सिलेक्शन खराब होईल। ठीक आहे, एस्केप करूया आपण, आणि आता पुन्हा एकदा सिलेक्शन करायला सुरुवात करूया। ओके, इथे मी क्लिक करतोय आणि इथून सिलेक्शन करायला सुरुवात करतो। तर सिलेक्शन करताना काय होतं, सिलेक्शन करताना ऑटोमॅटिकली एजेस फाइंड केले जातात, एजेस, आणि अकॉर्डिंग टू दॅट एज फोटोशॉप विल स्टार्ट सिलेक्टिंग। आणि जसं सिलेक्शन चालू होईल तसं तुम्हाला इथे असे काही पॉईंट्स दिसतील, ह्या पॉईंट्सना म्हणायचं अँकर पॉईंट्स, हे अँकर पॉईंट्स स्टोअर होत जातील। तुम्ही इथे त्याची विड्थ जरा कमी करू शकता, ओके, सिलेक्शनची विड्थ जरा कमी करू शकते, म्हणजे किती पिक्सलमध्ये एजेस शोधायचे आहेत। जर तुम्ही इथे 25 पिक्सल टाईप केलं तर आजूबाजूच्या 25 पिक्सलमध्ये कुठे कुठे एजेस आहेत ते सर्च करायला तो सुरुवात करेल। शक्यतो ही विड्थ थोडीशी कमी असू द्या,
ओके एक 5 पिक्सल अपन ठेवूया. ओके कॉन्ट्रास्ट थोड़ा सा वाढ़ू शकता है म्हणजे सिलेक्शन करण्यासाठी याचा फायदा होतो आणि फ्रिक्वेन्सी पण वाढ़ू शकता है कि जेणेकरून अँकरची फ्रिक्वेन्सी वाढेल. आता बघा हे अँकर जवळजवळ पडतील. अजून फ्रिक्वेन्सी वाढून बघा 100 करा फ्रिक्वेन्सी. आता हे अँकर पॉइंट जवळजवळ पडतील. हे सिलेक्शन करणं खूप सोपं जाईल. मी सिंपली या इमेजच्या ज्या आउटलाइन्स आहेत त्या आउटलाइन सोबत फक्त माझा माउस पॉइंटर मी मूव करतोय. मी कुठेही क्लिक नाही केलेले आहे. क्लिक केलं तरी चालेल. ओके तुम्हाला समजा की असं वाटतं की इथे माउस मूव करून चालणार नाही, क्लिक करावंच लागेल. सिंपली क्लिक करून होल्ड करा आणि जसं तुम्ही लासो टूलनं सिलेक्शन करता तसं लासो टूलनं सिलेक्शन करता येईल. मध्ये जर तुम्ही अल्टर की प्रेस केलात तर तुम्हाला मॅन्युअली असं सिलेक्शन करता येईल लासो टूल सारखं. अल्टर बटन प्रेस केलात तर तो तात्पुरता काय बनेल, लासो टूल बनेल. ओके अल्टर की प्रेस करून ठेवलात तर तात्पुरता तो लासो टूल बनेल. तुम्हाला माउस होल्ड करून ठेवायचं आहे आणि माउस होल्ड करून जसं फ्री हँड सिलेक्शन करताय तसं फ्री हँड सिलेक्शन तुम्हाला करता येईल. ओके म्हणजे मध्येच तुम्हाला टूल बदलता येतो. ओके मध्येच तुम्हाला काय करता येतो, टूल बदलता येतो. पुन्हा क्लिक केलात तर आता पुन्हा मॅग्नेटिक लासो टूल चालू झाला. कसं कळेल मला की तो मध्येच लासो टूल झाला? तर पहा जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक लासो टूल चूज करताय तेव्हा तुमचा माउसचा शेप पहा कसा आहे, मॅग्नेट सारखा आयकॉन त्याला दिसतोय तुम्हाला. आणि जर अल्टर दाबलात, अल्टर दाबून जर तुम्ही क्लिक करून ड्रॅग करायला गेलात तर आता माउसचा शेप कसा आलेला आहे, लासो टूल आलेला आहे. पुन्हा माउस सोडलात तर आता पुन्हा काय होईल, तो मॅग्नेटिक लासो टूल बनेल. आणि मॅग्नेटिक लासो टूलच्या साह्यानं तुम्हाला आता तुमची जी इमेज आहे ही तुमची इमेज सिलेक्शन करणं खूप सोपं होणार आहे. काही ठिकाणी चुका पण होतील तर तेव्हा काय करायचं, डिलीट की प्रेस करायची. डिलीट की प्रेस केल्यामुळे शेवटचा पॉइंट डिलीट होतो. फक्त माउस पोझिशन प्रॉपर ठिकाणी प्लेस करा आणि तुम्हाला आता लासो टूल पण वापरता येईल, मॅग्नेटिक लासो टूल पण वापरता येईल आणि तुम्हाला पॉलिगॉनल लासो टूल देखील वापरता येईल. सॉरी पॉलिगॉनल लासो टूल, सॉरी मध्येच मी कंट्रोल की प्रेस केल्यामुळे काय झालं, सिलेक्शन कॅन्सल झालं. म्हणजे जो स्टार्टिंग पॉइंट होता तो स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट दोन्ही मॅच झाला. मी कंट्रोल डी करून डिसिलेक्ट करतो. पुन्हा एकदा मी इथे मॅग्नेटिक लासो टूल चूज करतोय. ओके फ्रिक्वेन्सी मी 100 ठेवलेली आहे. विड्थ 5 पिक्सेल आहे. कॉन्ट्रास्ट 27 आहे. हाऊ टू चेंज टूल आय विल टेल यू हाऊ टू चेंज टूल. फर्स्ट लेट मी कम्प्लीट दिस सिलेक्शन. ओके पहिल्यांदा मी हे सिलेक्शन कम्प्लीट करतो. मला हे सिलेक्शन कम्प्लीट करायचं आहे. मी फक्त साईडने माउस मूव करतोय. साईडने म्हणजे मला ज्या एजेस सिलेक्ट करायचे आहेत त्या एजेसच्या साईडने माउस मी फक्त मूव करतोय. हा एकदा बेसिक सिलेक्शन झालं तर नंतर त्या सिलेक्शन मध्ये मला चेंजेस करता येतील का? ऑफकोर्स करता येतील. जर तुम्हाला चालू सिलेक्शन मध्ये टूल बदलायचं असेल म्हणजे टूल चेंज करायचं असेल तर अल्टर की होल्ड करून ठेवा आणि माउस क्लिक करून असं ड्रॅग करा. ओके माउस क्लिक करून जसं लासो टूलचा वापर करता तसं ड्रॅग करायचं. फ्री हँड तुम्हाला ड्रॉ करायला लागेल. आता मी हे संपूर्ण सिलेक्शन कम्प्लीट करणार आहे. मध्ये कुठे चुकीचं झालं असेल तर डिलीट बटन प्रेस करू शकते. या सिलेक्शन मधला काही एरिया अजून शिल्लक राहिलेला आहे तो आपण नंतर कव्हर करूया. ओके लेट्स फर्स्ट डू द बेसिक सिलेक्शन. बेसिक सिलेक्शन आपण पहिल्यांदा करून घेऊया. सिलेक्शन प्रॅक्टिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मॅक्सिमम वेळ सिलेक्शन प्रॅक्टिससाठी आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही इमेज मधला एक्झॅक्ट पार्ट जो आपल्याला हवा आहे तो सिलेक्ट करणं आपल्याला पॉसिबल होईल. आता असं म्हणता येणार नाही की ही इमेज ऍक्च्युअली सिलेक्ट झालेली आहे कारण की यामध्ये अजून काही एरिया शिल्लक आहेत. जेव्हा स्टार्टिंग एंडिंग पॉईंट जुळेल तेव्हा हे सिलेक्शन पूर्ण होईल. आता झेड टूल झेड बटन प्रेस करा, थोडस इमेज झूम करा आणि आता इथे डिसाइड करा की तुम्हाला जो एरिया असा वाटतो की जो सिलेक्शन मध्ये नको आहे तो अल्टर बटन प्रेस करून सबट्रॅक्ट करून टाका आणि जो एरिया सिलेक्ट करायचा आहे जो एरिया सिलेक्ट करायचा आहे
तो तुम्हाला शिफ्ट चा वापर करून पुन्हा सिलेक्ट करता येईल, शिफ्ट चा वापर करून ऍड करता येईल. वी कैन ऐड सिलेक्शन टू द इमेज. बारीक अपन ऑब्जर्व करें, एक्चुअली सिलेक्शन करण्यासाठी अजून एक ऑप्शन है कर्व सिलेक्शन, कर्व टूल, ओके, किंवा पेन टूल. अपन पुढे पेन टूल वापरणार आहे आणि पेन टूल च्या सहाय्याने देखील आपल्याला सिलेक्शन करता येणार आहे. ओके, बट बिफोर वी गो फॉर पेन टूल वी विल कीप यूजिंग दिस लासो टूल. ओके, मैग्नेटिक लासो टूल एंड पॉलीगोनल लासो टूल. आता मी काय करतोय, जो नको असणारा एरिया आहे तो काढून टाकायचा प्रयत्न करतोय. आणि इथे कुठलाही टूल वापरता येणार आहे, लासो टूल पण वापरता येईल तुम्हाला किंवा मॅग्नेटिक लासो टूल वापरता येईल. आणि जरुरीप्रमाणे शिफ्ट किंवा अल्टर कीचा वापर करायचा. ओके, आणि यातला जो नको असणारा एरिया आहे तो तुम्हाला कट करायचा आहे, हवा असणारा एरिया ऍड करायचा प्रयत्न करायचा. आता मी ते अल्टर की प्रेस करतो आणि यातला नको असणारा एरिया, इतका जो एरिया तो काढून टाकतो. अगेन प्रेस शिफ्ट की. सिलेक्ट केल्यानंतर, सिलेक्ट एक प्रश्न आहे इथे, सिलेक्ट केल्यानंतर एंटर करायचे का, गरज नाही आहे, सिलेक्शन कट होत नाही, मी करून बघतोय. ओके, आता करून बघू नका सर, डोंट डू एनीथिंग राईट नाऊ. ओके, जस्ट वॉच व्हाट आय एम शोईंग यू, जस्ट वॉच दिस. ओके, सिलेक्शन केल्यानंतर एंटर की प्रेस करायची आवश्यकता आहे का, अजिबात नाही आहे, नो नीड, वाय टू एंटर. बघा मी सिलेक्शन करतोय इथे आणि सिलेक्शन केल्यानंतर मी एंटर की प्रेस करतोय का इथे, नाही, नो नीड. मी कधी सांगितलं एंटर की कधी प्रेस करा, समजा की तुम्ही हे सिलेक्शन केलं, सिलेक्शन केल्यानंतर जर तुम्ही कुठे कॉपी केलं असेल. ओके, आता जसं की मी आता आहे हे असं सिलेक्शन ठेवतो. ओके, फक्त हा खालचा एरिया थोडासा मी सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो, पॉलिगॉनल लासो टूल, शिफ्ट की प्रेस केली. ओके, हा एरिया मी ऍड करतो. हे सिलेक्शन झालेलं आहे, हा खालचा एरिया कट करून टाकूया आपण. आता इथे पहा, इथे पहा की हा जो मधला एरिया आहे तो मला सिलेक्शन मध्ये नको आहे, आय डोंट वॉन्ट दिस. ओके, मी काय करेन, पॉलीगॉनल लासो टूल, मायनस साईन, मायनस साईन मुळे काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे, सिलेक्शन मधून तितका जो एरिया आहे तो एरिया सबट्रॅक्ट होणार आहे. ओके, अजून इथे थोडासा एरिया आहे तो पण आपण सबट्रॅक्ट करूया. जरुरीप्रमाणे झूमिंग करा, मी आता इतकं प्रिसाईज सिलेक्शन करत नाहीये. ओके, बट यू ट्राय टू सिलेक्ट अ व्हेरी प्रिसाईज सिलेक्शन. ओके, नाव कंट्रोल सी करूया आपण, कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर आता या इमेजला मी दुसऱ्या कुठल्या तरी एका इमेजमध्ये पेस्ट करायचा प्रयत्न करतो. ओके, सपोज की इथे मी एक इमेज आहे माझ्याकडे, मी एडिट मेनूमध्ये क्लिक करून पेस्ट करतो. ओके, आता इथून काय करा, मूव टूल घ्या. जेव्हाही मूव टूल घेता, जेव्हा मूव टूल घेता तेव्हा ऑटो सिलेक्ट आणि शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल हे दोन ऑप्शन ऑन ठेवा. आता मला काय करायचं आहे, इमेजची साईज किंवा या लेअरची साईज कमी करायची. आणि साईज कमी केल्यानंतर मी सांगितलं एंटर की प्रेस करणे. आणि साईज कमी अधिक करताना काय करायचं आहे, शिफ्ट की प्रेस करायला विसरू नका. शिफ्ट की प्रेस केल्यामुळे काय होणार आहे, प्रपोर्शनेट मेन्शन होणार, प्रपोर्शनेट साईज कमी होणार आहे. मी न्यू फाईल घेतो, ओके, इंचेस मध्ये घेतो. ओके, 8 इंच बाय 6 इंच एक न्यू फाईल मी क्रिएट केलेली आहे, इथे मी पेस्ट करतो. आता पहा इथे शिफ्ट की प्रेस करा, शिफ्ट की प्रेस करून जर साईज चेंज केली तर ती प्रपोर्शनेट राहणार आहे, इट विल बी प्रपोर्शनेट. अँड दॅट आफ्टर दॅट प्रेस एंटर, त्यानंतर एंटर प्रेस करा. जर तुम्ही अल्टर की प्रेस केलात, अल्टर, तर सेंटर पॉइंट पासून तो सेंटर पॉइंट पासून इमेज रिसाइज होईल. पण हे असं का होतंय, कारण की शिफ्ट की प्रेस केलेली नाहीये. शिफ्ट की प्रेस केलं तर काय होईल, सेंटर प्लस प्रपोर्शन, सेंटर मधून रिसाइज होणार प्लस प्रपोर्शनेट मेंटेन होणार. त्यानंतर कंट्रोल की प्रेस करा, कंट्रोल की, ऍक्च्युली हे मला रोटेट पण करता येणार आहे. ओके, हे रोटेट पण करता येईल. ओके, किंवा मला कंट्रोल कीच्या सहाय्याने ह्याला पर्स्पेक्टिव्ह करता येईल, पर्स्पेक्टिव्ह, आय कॅन मेक इट पर्स्पेक्टिव्ह, कंट्रोल कीच्या सहाय्याने पर्स्पेक्टिव्ह करते. एस्केप केला तर ते रिसाइज किंवा तुम्ही जे काही चेंजेस करताय ते अप्लाय होणार नाहीये. ठीक आहे, दुसरा महत्वाचा मुद्दा,
तुम्हाला ही जी इमेज आहे ती इमेज स्क्यू पण करता येणार आहे, स्क्यू अशा पद्धतीने स्क्यू करता येईल, हॉरिझॉन्टली वर्टिकली ओके तुम्ही ही इमेज जी आहे ती स्क्यू करू शकाल अशा प्रकारे। किंवा दुसरा एक पर्याय असा आहे की हे सिलेक्शन केल्यानंतर ओके हे सिलेक्शन केल्यानंतर याच्या बॉर्डरला क्लिक करा। ओके सिलेक्शन केल्यानंतर म्हणजे मला म्हणायचं असं की मूव टूल चूज केल्यानंतर त्याच्या बॉर्डरला तुम्ही क्लिक करा, कुठेही राईट क्लिक करा आणि फ्लिप हॉरिझॉन्टल या ऑप्शनला क्लिक करा, ते हॉरिझॉन्टली फ्लिप होईल आणि मग एंटर की प्रेस करा, हॉरिझॉन्टली इट विल फ्लिप। ती जी इमेज आहे ती इमेज हॉरिझॉन्टली अशी फ्लिप होईल। आता आपण याची साईज थोडीशी वाढवूया, एंटर की प्रेस करूया, दॅट्स ऑल। तर आपल्याला इथे या तीन टूलचा वापर करायचा आहे, एक मार्क्यू टूल, दुसरं म्हणजे लासो टूल, पॉलिगॉनल लासो टूल आणि मॅग्नेटिक लासो टूल, ह्या तीन टूलचा वापर करायचा आहे, प्लस मार्क्यू टूल आणि एलिप्टिकल आणि रेक्टॅंगल मार्क्यू टूल ह्या दोन टूलचा वापर करून आपल्याला आजच्या सेशनमध्ये सिलेक्शन प्रॅक्टिस इथे करायची आहे। ओके सो दॅट्स ऑल फॉर टुडे इन फोटोशॉप। ओके यू कॅन कीप प्रॅक्टिस, वी विल स्टॉप दिस सेशन हिअर, थँक्यू व्हेरी मच। फोटोशॉप